कैदी तुरुंग आणि सरकारी रुग्णालय यांचं नातं नेमकं काय आहे हे सर्वसामान्यांच्या लक्षात येणं कठीण. छगन भुजबळ यांच्या दाढदुखीनं ही बाब पुन्हा चर्चेत आली आणि आता आम्ही तुम्हाला आणखीन एक धक्कादायक प्रकार दाखवणार आहोत. 30 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आरोपी असलेला शेखर चंद्रशेखर हा आरोपी गेल्या 4 महिन्यांपासून मुंबईतल्या राजावाडी रुग्णालयात राजेशाही थाटात राहत होता. काल दुपारी 1:30 त्याला डिस्चार्ज मिळाला, मात्र तरीही तो आपला राजवाडा सोडायला तयार नव्हता. अखेर रात्री 2:30 टिळकनगर पोलिसांनी त्याला रुग्णालयाबाहेर काढलं. शेखरला डिसेंबरमध्ये आर्थर रोड कारागृहातून जे जे रुग्णालयात हलवण्यात आलं, पण पाय दुखत असल्याच्या किरकोळ कारणावरून जे जे मधल्या डॉक्टरांनी त्याला राजेवाडी या सामान्य रुग्णालयात हलवलं, तिथं त्याला एक खास खोली मिळाली. या खोलीत बंद दरवाजा आड त्याची मौज सुरू होती. रुग्णालय अधीक्षकांनी त्याला KEM मध्ये हलवण्याची वारंवार विनंती केली, मात्र तिथं त्याला दाखल करून घेतलं जात नव्हतं. भुजबळ प्रकरणानंतर अशा प्रकारांची मीडियात चर्चा झाली आणि काल दुपारी 1:30 शेखरला डिस्चार्ज मिळाला. मात्र पोलिसांवर दबाव आणून तो पुन्हा जेलमध्ये जाणं टाळत होता. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर ज्यादा कुमक पाठवून रात्री 2:30 त्याला रुग्णालयातल्या अलिशान वॉर्डमधून बाहेर काढण्यात आलं. या निमित्तानं काही सवाल उपस्थित होत आहेत. बघा, G24 तासचे काही सवाल आहेत. राजावाडी या सामान्य रुग्णालयात आरोपी का पाठवला? राजावाडी रुग्णालयामध्ये अशी कोणती सुविधा आहे जी JJ मध्ये नाही? शेखरला वेगळी स्वतंत्र रूम का देण्यात आली? तो एक आरोपी आहे. राजावाडीत हलवण्यासाठी कुणाकुणाचे हात आहेत याचा आता शोध घेतला पाहिजे. यामध्ये जेल आणि रुग्णालयातले दोषी अधिकारी कोण आहेत? या दोषींवर कारवाई केली जाणार आहे का? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.